देशात सर्वत्र संविधान दिन साजरा केला जात असताना मिरजेतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात संविधान दिन साजरा केला नसल्याचा आरोप करत एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सव्वीस नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो देशात सर्वत्र हा दिवस साजरा केला जात असताना मिरजेतील महापालिका विभागीय कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सदा हार सुद्धा अधिकाऱ्यांनी घातला नसल्याचा आरोप करत एम आय एम पक्षाच्या वतीने या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली या भारताचं रत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट करून जी भार जे भारतीय संविधान बनवलं ते संविधान संपूर्ण भारत देशाला आज बाबासाहेबांनी दिलेला आहे तो आजचा अतिशय आनंदनीय दिवस आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नाही या संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे पण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरजेच्या मुख्य कार्यालयामध्ये जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या सहित अजून दोन तैलचित्र मोठीच्या मोठी आहेत पण या मिरजेच्या महापालिकेच्या कार्यालयाला एक अतिरिक्त आयुक्त एक उपायुक्त एक सहायक आयुक्त असे एवढे अधिकारी असतानासुद्धा त्यांना संविधान दिन साजरा करायचा विसर पडला ही बाब निंदनीय आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी या सर्व महापालिकेच्या जा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात माननीय आयुक्त यांना मी उद्या आमच्या एम आय एम पक्षाच्या सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं पक्षाच्या वतीनं उद्या मी आयुक्तांना भेटणार आहे आणि आयुक्तांना मी या सर्व अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणार आहे मी पुन्हा एकदा या महापालिका मिरजेच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचा व इथल्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो